कॉफी क्रिकेट आणि बरच काही। एक थोडस म्हणजे टेक्निकल कडे बोलताना कि उद्या अजिंक्य रहाणे जेव्हा एक कुठला तरी किस्सा असा आहे का की तो इंग्लंडला जायच्या आधी किंवा ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी एक तुमच्याबरोबर सेशन्स झालेले आणि तुम्ही एक कुठला तरी सल्ला दिलाय, डिसिजन दिलाय, काय छोटी ग्रीप चेंज करा काही, तर एक अशी एक स्टोरी अजिंक्यची असो का एक असो किंवा असे कोणाची आहे का की कसं एक सेशन म्हणजे आपल्या लोकांना व्यूअर्सना कळेल की एक्झॅक्टली काय होतं टेक्निकली वाईज। म्हणाल तेव्हा अनेक बारकावे बघावे लागतात। तुम्ही जसा एक फलंदाज असतो तो पहिला स्वतःला कोच म्हणून अभ्यास करावा लागतो की ह्याला काय सूट होतं। आपण जसं म्हणतो की पुस्तकी ज्ञान नाही चालत, क्रिकेट हा प्रॅक्टिकल गेम आहे आणि एक कोच म्हणून तुम्ही सगळ्याच गोष्टी अनालाइज कराव्या लागतात की ह्याला काय सूट होऊ शकतं आणि तुम्ही त्यांना मग तसे पर्याय द्यावे लागतात की तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही। ते सुद्धा इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेले असतात, तुम्हाला ते वेगळे ऑप्शन देऊन त्यांना कन्व्हिन्स पहिलं करावं लागतं की हे करून बघ मग हे तुला जमतंय का। कारण आपल्याला कळायला पाहिजे असतं की हे ह्याला सूट होऊ शकतं, ह्याच्या खेळामध्ये त्यांनी ह्याच्या धावा जास्त होतील किंवा ह्या पर्टिक्युलर बॉलला हा नीट खेळू शकतो। कारण बॅटिंग म्हटलं की प्रत्येक वेळेला चॅलेंजेस असतात, तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची एक एक इनिंग वाया जाऊ शकते किंवा तुम्ही आउट झालात की तुमचा तो ही इनिंग गेली। तर आपला आमचा उद्दिष्ट होत असतं की तू कसा या इनिंग मध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा काढू शकतात। अनेक किस्से आहेत पण मला वाटतं की मी बारकावे सांगू शकतो की आमच्या प्रत्येक जर टूरला जायचं असेल, कारण अजिंक्यच्या बाबतीत बोलायचं की त्याच्या जसं आपण म्हणालो की त्याची सुरुवात चांगली नव्हती अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर सगळे दौरे दौरे होते खऱ्या अर्थाने, ऑस्ट्रेलिया होती, न्यूझीलंड होती, इंग्लंड होती आणि त्यानंतर होम सिरीज मिळणार होती। त्यामुळे चॅलेंजेस हेच होतं की आपण प्रत्येक दौरा महत्वाचा आहे आणि ह्या दौऱ्यात काय होईल त्याचाच अभ्यास करूया, त्याच्या पुढच्या दौऱ्याचा विचार नाही करायचा आहे। आपल्याला ह्या दौऱ्याचा फक्त विचार करायचा आहे कोण आपल्या अगेन्स्ट बॉलर असतील, कशी खेळपट्टी असतील, काय स्ट्रॅटेजी असू शकेल त्यांच्या कर्णधाराची आणि आपल्याला कसं त्यात विनर व्हायचंय। पहिलं म्हणजे अजिंक्यच्या बाबतीत उतरताना कसं आपलं स्थान संघात राहील हाच विचार होता आणि जर तुमच्या संघात स्थान हवं असेल तर तुम्हाला धावा करायला पाहिजे आणि त्याच त्यांनी केल्या। आणि आज योगायोग असा आहे की त्याच्या परदेशातल्या धावा त्याची सरासरी ही इंडिया मधल्या पेक्षा चांगली आणि हे मला वाटतं सगळ्यात चांगली पावती आहे की तुम्ही चांगलं खेळू शकता। कारण समोर पत्रकार बसलेच आहेत की तुम्ही परदेशात परफॉर्म करता तेव्हा ते काउंट करतात, होम सिरीजच्या तेवढं त्यांना महत्व नसतं। तरी माझ्या मते की इंटरनॅशनल धावा ह्या इंटरनॅशनल धावा असतात पण एक खेळाडूला स्वतःला त्याचा एक आनंद मिळतो की जर समजा मी ऑस्ट्रेलियात धावा केल्या तो एक आनंद असेल। आज आपण पाहिलंच असेल की मेलबर्नचं शतक मला वाटतं अजिंक्यचं कारकिर्दीतलं एक सर्वोत्तम शतक होतं, कारण ज्या परिस्थितीत ते झालं मला वाटतं त्याच्या अनेक गोष्टी आहेत। नुसतं टेक्निक नसेल, टेम्परामेंट, टॅक्टिस, आम्ही तीन टी वर वर्क करतो, टेक्निक महत्वाचं आहे पण त्याबरोबर टॅक्टिक्सही महत्वाच्या असतात आणि टेम्परामेंट, मला वाटतं ह्या तीन गोष्टी महत्वाच्या लागतात की मग कुठे आम्हाला अनालाइज करायला लागतं की टेक्निकमध्ये काय प्रॉब्लेम आहे का। फार फार कारण का तुम्ही सगळेच म्हणता की इंटरनॅशनल क्रिकेट कळलेले सगळेच 19-20 असतात, मग टॅक्टिक्स मध्ये कधी काय प्रॉब्लेम होतोय, काय शॉर्ट सिलेक्शन मध्ये चुका होत आहेत का, की एक पर्टिक्युलर 30 रन करून आउट होतोय का, 40 रन, इकडे लक्ष द्यावं लागतं। आणि मग टेम्परामेंट किंवा कुठे टेम्परामेंट मध्ये का जर फोकस जातोय की तुमचा कॉन्सन्ट्रेशन त्या पर्टिक्युलरला का लूज होतोय, मग अनेक कारण असू शकतात, ते मग फिजिकल असू शकेल, इमोशनल असू शकतं किंवा हँडलिंग द प्रेशर असतं। कारण तुम्ही जेवढं इंटरनॅशनल खेळत असतात तेवढं प्रेशर वाढतच असतं, दरवर्षी वाढत असतं, तुमच्या अपेक्षा वाढत असतात प्रत्येकाकडनं आणि ते हँडल करणं त्याकरता कसं तुमचं थिंकिंग सिम्पल ठेवणं, यु नो क्लिअरिटी ऑफ थॉट्स जे म्हणतो बॅट्समनचं ते फार महत्वाचं असतं की तुम्ही क्लिअर माइंडनी असलं पाहिजे, तुमचे मागे काय झालं किंवा पुढे काय होईल त्याचा विचार न करणं। आपल्याला बोलणं सोपं आहे पण जेव्हा फलंदाज जातो ते तेवढं सोपं नसतं, पण मला वाटतं ते सुद्धा जर प्रॅक्टिस केली की मग कधी कधी येतं। अजिंक्यच्या बाबतीत मला पुन्हा एकदा तुम्ही म्हणलात तिथेच जायचं आहे की सुरुवात चांगली झाली नाही पण त्याचा बॅकग्राऊंड नाही, त्याची बॅकग्राऊंड खूप लांब होती बरोबर, तुम्ही त्याला बरोबर वेळच्या वेळी मुंबईच्या संघात स्थान दिलं जी तेव्हा अवघड गोष्ट होती, आता काय कोणालाही जातं असं म्हणतात। पण अजिंक्यच्या बाबतीत 5 वर्ष त्यांनी रखडलं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये, मग 2 वर्ष तो फक्त संघाबरोबर फिरत होता आणि मग त्याचा टेस्ट डेब्यू हा अत्यंत फॉरगेटेबल म्हणूया आपण असं झाला, तर त्याच्यानंतर
जो काळ होता जसं तुम्ही आता म्हणलात की टॅक्टिक्स आणि टेम्परामेंट या दोन विषयांबद्दल एखादं उदाहरण देऊन सांगाल का आम्हाला की कसं काय काम केलं तेव्हा तुम्ही की पुढची संधी येण्यासाठी काय करावं लागेल आणि आल्यानंतर ती त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा ते कसं खात्री करून घ्यायची. म्हणाला तसं जसा त्याचा बॅकग्राऊंड मला माहिती होता कारण का त्याचा डेब्यू मला माहिती होता पाकिस्तानात झाला तेव्हा कसं त्यांनी शतक केलं होतं तसं तू म्हणालास त्यांनी 5 वर्ष 1000 धावा केल्या होत्या. मला आठवतं एकदा त्याचा फोन आला होता आणि मला म्हणत होता मी 5 वर्ष 1000 रन केले आणि मला अजूनही संघात स्थान मिळत नाही कारण खेळाडू जेव्हा खेळत असतो त्याचं स्वप्न तेच असतं की मला देशासाठी खेळायचं आहे आणि आज 5 वर्ष मी झालो आणि अजूनही मी अजून दार ठोठावतोय तर मग त्याला तेच म्हणाल आपल्याला दार ठोठावून नाही चालणार दार तोडावं लागेल आणि जो तू म्हण त्याला म्हटलं की जसे तुला ती टेस्ट कॅप हवी आहे ती एवढी महत्वाची आहे की माईक हसेनी 10 वर्ष 1000 धावा केल्या त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियन ग्रीन मिळाली आणि त्याला एवढंच सांगितलं होतं की मी ही टेस्ट कॅप मिळवलेली आहे आणि मला माहितीये की ती तो तुझा क्षण येतो कॅप तुम्हाला मिळण्याचा आणि देशाला खेळण्याचा. म्हटलं तुला हे वर्थ वेटिंग आहे जर 5 काय अजून 2 वर्ष जर आपल्याला वेट करावा लागला म्हणजे तिकडे त्याचं मानसिकता आपण त्याची तयार केली होती की हे आपला गोल आहे ठीक आहे आपल्याला आजही मिळत नाहीये संघात आहेत जवळजवळ 14 मॅचेस तो 12वा होता त्याला खेळायला नाही मिळालं ही पण मोठी गोष्ट असते की संघात येऊन तुम्ही त्या संधीची वाट बघत असतात आज खेळेन उद्या खेळेन पण दुसरे खेळतायत ते सेटल होत आहेत. पण मला वाटतं अजिंक्यच्या बाबतीत आपल्याला एक चांगलं म्हणावं एवढंच लागेल की ही वॉज एक्स्ट्रीमली गुड टीम मॅन त्यांनी ह्या गोष्टी स्वतःच्या स्ट्राईड मध्ये घेतल्या आणि तो त्याच्या वेळ येण्याची वाट बघत राहिला आणि तो जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तो त्याचा गेम इम्प्रूव्ह करत गेला. मला वाटतं हे फार इम्पॉर्टंट आहे की स्वतःला अपडेट करत जाणं काय काय चॅलेंजेस येणार आहेत सो त्याच्याकरता तू म्हणाला तसं नुसता टेक्निकचा विचार नाही केला की आम्ही टॅक्टिक्सचा विचार केला की हे गोलंदाज समोर येणार असतील ही फील्ड लावणार असेल तर आपल्याकडे काय ऑप्शन असू शकतो आपण कुठे रन्स काढू शकतो कसं ते एक सेशन आपण खेळून काढू शकतो आणि कसं तो स्पेल खेळून गेल्यानंतर आपण धावांच्या मागे जाऊ शकतो कारण अल्टिमेटली अजिंक्यच्या करिअरमध्ये ती एक अशी वेळ आली होती की तेव्हा त्याला धावाच वाचवणार होत्या. तो किती चांगला खेळाडू आहे किती चांगला माणूस आहे ह्या गोष्टीला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महत्व नसतं तुम्ही परफॉर्मर आहात की नाही हे तुमच्यासारखे पत्रकारच मग त्याचं उत्तर देत असतात कारण तो इम्पॉर्टंट येत असते की परफॉर्म करणं आणि मला वाटतं हे महत्वाचं होतं की तिथे टेम्परामेंट दाखवलं जायला पाहिजे की ठीक आहे आपल्याला 100 खेळायला जर आपल्याला 150 ते 200 बॉल लागत असतील तो आपण ते 150 ते 200 बॉल स्वतःला द्यायला पाहिजेत आणि मग ते करण्यासाठी जो फिटनेस लागतो इंटरनॅशनल लेवलचा तो फिटनेस जेव्हा ऑफसिजन मिळतो त्यावेळेला मग त्या अनेक गोष्टी होतात की फिटनेस म्हटलं की तुम्हाला एक तर डाएट वरती आज तुमच्या खाण्याच्यावर कंट्रोल करावा लागतो. आज आपण सगळ्या ह्या गोष्टी आजचं क्रिकेट खूप बदललंय की तुमचं डाएट आणि मला वाटतं त्याच श्रेय आपल्याला विराटला पण द्यावं लागेल कारण का त्यांनी जो फिटनेस आज इंडियन टीम मध्ये आणलाय स्वतः त्याचं एक रोल मॉडेल आहे की किती इम्पॉर्टन्स आहे फिटनेस इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला.